या दृष्टीने अशा प्रकारची विभागणी या अर्थशास्त्राची विभागणी करण्यात आलेली आहे. जो पहिला भाग आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा जो भाग आहे तो स्थूल अर्थशास्त्र. तर इथे आपण प्रथमतः सूक्ष्म अर्थशास्त्र मॅक्रो इकॉनॉमिक्स त्यालाच काय म्हणत असतात, मॅक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणत असतात. तर या सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे या सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो प्रथम वापर आहे तो रॅग्नर फिश या अर्थशास्त्रज्ञाने म्हणजे ओस्लो विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फिश या अर्थशास्त्रज्ञाने सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या नवीन शब्दांचा या दोन्ही शब्दांचा उपयोग त्यांनी 1933 मध्ये म्हणजे 1933 मध्ये अशा प्रकारचे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही घटकांचा त्यांनी प्रथमचा वापर 1933 मध्ये केला. तर त्यानंतर पहा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे असा शास्त्र जो वैयक्तिक घटकांचा अभ्यास करतो म्हणजे वैयक्तिक एखाद्या व्यक्तीची मागणी किंवा एखाद्या कुटुंबाची मागणी, एखाद्या कुटुंबाचा खर्च, एखाद्या कुटुंबाची पुरवठा किंवा टोटली एखाद्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न अशा म्हणजे सूक्ष्म घटकांचा वैयक्तिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे इतकंच लक्षात ठेवा सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे वैयक्तिक घटकांचा म्हणजे अर्थशास्त्रातील अगदी लहानातील लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे अतिशय लहान घटकांचा अभ्यास जसे आपण सूक्ष्म दर्शकाद्वारे छोट्याशा कणांचा म्हणजे छोट्या छोट्या कणांचा आपण अभ्यास करतो त्याच पद्धतीने सूक्ष्म अर्थशास्त्र हा अगदी छोट्या छोट्या घटकांचा म्हणजे आर्थिक व्यवहारांमधील अतिशय छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास करीत असतो त्यालाच काय म्हणत असतात सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे नावाप्रमाणे अगदी छोट्या छोट्या घटकांचा म्हणजे आर्थिक व्यवहारांमधील लहान घटकांचा छोट्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. जसं एखादा अरण्य किंवा जंगल असतो त्या जंगलामध्ये हजारो झाडे किंवा लाखो झाडे असतात, वृक्ष असतात. तर अशा जंगलामधील एखाद्या झाडाचा किंवा एखाद्या वृक्षाचा अभ्यास जर आपण करीत असेल तर त्याला काय म्हणत असतात सूक्ष्म अभ्यास. एक अरण्य किंवा फॉरेस्ट आपण म्हणत असतो, एखादा जंगल, त्या जंगलामधील एखाद्या झाडाचा जर आपण अभ्यास केलो तर अशा अभ्यासाला काय म्हणत असतात तर सूक्ष्म अभ्यास. तर अशा प्रकारे जो सूक्ष्म अर्थशास्त्र आहे तो अतिशय छोट्या घटकांचा अभ्यास करीत असतो. तर एखादी व्यक्ती असेल किंवा एखादा कुटुंब असेल तर अशा कुटुंबाचा अभ्यास किंवा एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा असेल, वैयक्तिक खर्च असेल, त्याचे वार्षिक उत्पन्न असेल अशा छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास हा जो सूक्ष्म अर्थशास्त्र आहे तो सूक्ष्म अर्थशास्त्र करीत असतो. तर या सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या प्राध्यापक बोल्डिंग प्राध्यापक बोल्डिंग यांनी या सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. बोल्डिंग यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या दिलेली आहे. तर बोल्डिंग काय म्हणतात पहा, विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वेतन, उत्पन्न इत्यादी घटकांचा म्हणजे एखादा विशिष्ट कुटुंब असेल, एखादी विशिष्ट उद्योग संस्था असेल, एखादी व्यक्ती असेल तर अशा वैयक्तिक घटकांचा अभ्यास जो शास्त्र करतो त्या शास्त्राला काय म्हणत असतात तर सूक्ष्म अर्थशास्त्र. टोटली इथे सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अतिशय छोट्या घटकांचा अभ्यास करीत असतो. म्हणजे या सूक्ष्म अर्थशास्त्रामुळे आणि स्थूल अर्थशास्त्रामुळे अर्थशास्त्राचा जो अभ्यास आहे तो अभ्यास करणे अगदी सुलभ किंवा आपण सोपे म्हणत असतो असे सोपे झालेलं आहे. त्यामुळे अर्थशास्त्राची जो अर्थशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे, अर्थशास्त्राची जी विभागणी आहे अभ्यासाच्या दृष्टीने अशी विभागणी करण्यात आलेली आहे तो पहिला जो आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा जो आहे स्थूल अर्थशास्त्र. तर या स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास याच्या पुढे आपण पुढील पाठामध्ये करणार आहोत. तत्पूर्वी सूक्ष्म अर्थशास्त्र जो आहे त्या सूक्ष्म अर्थशास्त्राचा जो अर्थ आहे मिनिंग ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या डेफिनेशन